पेट्रोल डीजल और गैस की कीमतों में बढ़ोतरी से अभिभावक किताबों की बढ़ती कीमतों से चिंतित है। महंगाई अब आम आदमी के लिए असहनीय हो गई है। किताबों के दाम बढ़ने से अभिभावक परेशान है, लेकिन अब किताबें बेचने वालों को भी इसका असर महसूस हो रहा है। जिन ग्राहकों के पास एक दर्जन किताबें होती थी, वे अब आधा दर्जन ही खरीदते हैं क्योंकि कीमतें बढ़ गई है। इसका खामियाजा दुकानदारों को भी भुगतना पड़ रहा है। यावर्षी पेपर जे आहे किमतीत 40-50% रेट वाढले आहे ना। रजिस्टर नोटबुकचे आणि पुस्तकाचे सर्व किमती वाढलेल्या आहेत। त्यांना असर म्हणजे 50% धंदा झाला तुला समजा सरळ सरळ आता। रजिस्टर जे गिरे एक डझन घेणार होते ते आता 6 घेऊन आले। काऊन की जे रजिस्टर मागच्या वेळी 35 होतं ते झालं आता 55-60 रुपयात। त्यांना धंद्यावर असर तर पडला आहे। नाही जुने पुस्तकावर तर काही आता काही काही त्याचे ॲडिशन बदलत राहतात, त्यांना ते पुस्तक घ्यायला लागतात नवीनच। काही काही जणाल जे पुस्तक चालू आहेत ते तर समजा जुने घेतील, पण जे नवीन आता अभ्यासक्रम बदलला समजा तर ते तर नवीनच घ्यायला लागतील। त्याच्या किमता डबल वाढल्या जवळपास। एका एका पुस्तकावर 100 रुपये असे किमता वाढत चालल्या।